लोकसभेच्या जागेसाठी असं नाही, मुंबईतल्या चर्चा मुंबईतच होतात, पण काँग्रेसच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अशी राहिली की काँग्रेसचा हायकमांड दिल्लीत आहे, काँग्रेसच्या इकडल्या नेत्यांना वारंवार एकेका जागासाठी उठून दिल्लीत जायला लागू नये की आम्ही त्यांची सोय पाहतो आहे. प्रत्येक जागेसाठी काही वाद झाला तर दिल्लीत जावं त्यांना लागतं. जसं भारतीय जनता पक्ष आहे, शिंदे गट आहे, अजित पवार गट आहे, त्यांचा हायकमांड दिल्लीत आहे. पूर्वी शिवसेनेचा हायकमांड आमच्या हे मुंबईत आहे, उद्धव ठाकरे साहेब मुंबईत, बाळासाहेब मुंबईत, आता शिंदे गटाचा हायकमांड अमित शाह आहे किंवा मोदी जे असतील, नड्डाजी, हे शिंदे गटाचं हायकमांड आहे. त्यांना तिथे जाऊन विचारावं. आता अजित पवारांच्या संदर्भात काही महायुतीत चर्चा असेल, त्यांना दिल्लीत अमित शहांना जाऊन भेटावं लागेल किंवा त्यांना जे पी नड्डांना जाऊन भेटावं लागेल, त्यांना विनोद तावड्यांना जाऊन भेटावं लागेल, या सगळ्यांना. आमचं तसं नाही आहे. आमचं सगळं जे आहे या महाराष्ट्रामध्ये आहे. काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की सगळे एकत्र बसू आपण दिल्लीमध्ये. आमचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय झालेला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निर्णय झालेला आहे. वंचित आणि आमची चर्चा महाराष्ट्रातच होते, त्यांना दिल्लीत जायची गरज नाही. आम्ही परत शेवटी मुंबईतच बसायचं आहे. आम्हाला ही त्यांची सोय, आमची नाही. आमचं संपूर्ण काही राज्यातच आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.